नमस्कार, आपण पाहत आहेत ठळक वार्ता। कॅप्टन आशिष दामले यांचा वाढदिवस हा कॅप्टन वीक म्हणून साजरा केला जातो। संपूर्ण शहरात सामाजिक बांधिलकी जपत एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो। याच दिनाचे औचित्य साधत बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे बदलापूर शहर उपाध्यक्ष अनिल मराठे यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला। ठळक वार्ताशी बोलताना मराठे यांनी कॅप्टन आशिष दामले यांना शुभेच्छा देखील दिल्या। तसेच आशिष दामले यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असे मत देखील व्यक्त केले। यावेळी पालकांनी देखील ठळक वार्ताशी प्रतिक्रिया मांडताना व्यक्त केले की आशिष दामले यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे असून सामाजिक बांधिलकी जपणारे आहे। प्रतिनिधी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर। नमस्कार, मी अनिकेत, आपण पाहताय ठळक वार्ता। कॅप्टन आशिष दामले यांचा वाढदिवस जो आहे तो संपूर्ण बदलापूर शहरामध्ये सामाजिक बांधिलकी जपत जो आहे तो केला जातो आणि आठवड्याला कॅप्टन वीक म्हणून देखील साजरा केला जातो। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत बदलापूर शहर उपाध्यक्ष अनिल मराठे साहेब असणार आहेत। खरं तर त्यांच्या वॉर्डामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये शालेय साहित्याचं वाटप करत लहान मुलांच्या चेहऱ्यावर कुठेतरी आनंद वाटण्याचा कार्यक्रम करण्यात येतो। आपल्यासोबत स्वतः अनिल दादा असणार आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। दादा, सामाजिक उपक्रम नेहमीच राबवला जातो, काय सांगाल अशा प्रकारचा उपक्रम राबवतात, काय अधिक माहिती द्याल? सर्वात पहिले तर आमचे माननीय कॅप्टन आशिष दामले साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आज ऍक्च्युली उद्या 7 तारीख आहे आणि आमच्या कॅप्टन आशिष दामले साहेबांचा वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने जसं मंगेश जाधव यांनी, आमचे प्रवक्ते, त्यांनी सांगितलं होतं की बॅनर न लावता फक्त लोकांची समाजसेवा कशी करता येईल, त्या पद्धतीचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत। बॅनर न लावता लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही ते करत आहोत। जे काही म्हणजे त्यांना जे गरजू लोक असतील, जसं की आता आम्ही दूध वाटप जे आहे ते कॅप्टन आशिष दामले साहेबांनी वेस्टमध्ये बदलापूर पश्चिमेला 3 ते 4 महिने केला। अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाने शाळे पुस्तक जे वाटप आहे, जसं नोटबुक वाटप आहे ते ठेवलेलं आहे। तसंच अजून पण बरेचसे उपक्रम आहेत, ते करणार आहोत। खरं तर भर पावसामध्ये या ठिकाणी विद्यार्थी असतील किंवा पालक असतील या योजनेचा लाभ घेत आहेत, काय सांगाल चेहऱ्यावरती असू येत लहान मुलांच्या देखील आणि किती लोकांनी आजपर्यंत लाभ घेतला आहे? तसं नोंदणी 300-400 जणांची झालेली आहे, परंतु आतापर्यंत 70-80 जण येऊन गेलेत, पण लगातार लोक येणं चालू आहे। कॅप्टन आशिष दामलेंबद्दल काय सांगाल, अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला त्यांची आवडते आणि काय एकंदरीत सांगाल की काय नेमकं काय वाटतं त्यांना भेटल्यावरती? प्रश्न एकदम छान आहे। ऍक्च्युअल मध्ये कॅप्टन आशिष दामले साहेबांच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्ट म्हणजे बोलतात नाही का, त्याला काही तोड नाहीये। बिकॉज ते पॉलिटिक्स नाही आहेत, ते समाजसेवक आहेत। आज तुम्ही बघणार त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मशीन वाटप, सायकल वाटप, अजून अशा बऱ्याचशा प्रकारच्या लोकांपर्यंत म्हणजे लोकांना एक सुखसुविधा करून देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। तीच गोष्ट आम्ही पण करत आहोत आणि तीच गोष्ट आम्हाला आवडते की फक्त समाजसेवा करा, पॉलिटिक्स हे नका करू। जर आपण पाहिलं तर इतर मंडळींच्या वाढदिवसानिमित्त लाखो करोडो खर्च केला जातो, डीजे लावला जातो, परंतु कॅप्टन आशिष दामले यांच्या वाढदिवसानिमित्त जर आपण पाहिलं तर कॅप्टन वीक जो आहे तो बदलापूर शहरात साजरा केला जातो आणि कुठेतरी सामाजिक बांधिलकी जपत आपण या समाजाबद्दल काही प्रेम जे व्यक्त करतो त्याचं या ठिकाणी आपल्याला पूर्ण हप्ताभर पूर्ण एक वीक मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून जे आहे ते बदलापूर शहरामध्ये कॅप्टन आशिष दामले यांचा वाढदिवस साजरा करतात। खरं तर काही पालक आहेत, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रम देऊ। तर शालेय विद्यार्थ्यांना जे शालेय वाटप जे आहे ते वाटप या ठिकाणी कार्यक्रम कशा प्रकारे या उपक्रमाचा आपण खरं सांगायचं म्हणलं तर हा कार्यक्रम प्रत्येक वेळेला कॅप्टन आशिष दामले यांच्या वाढदिवस दिवसानिमित्त आमचे लाडके अनिल मराठे साहेब राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अत्यंत चांगल्या रीते राबवतात। आणि खरं सांगायचं म्हणलं तर शालेय मुलांसाठी ज्या आवश्यकता ज्या गोष्टी असतात त्याही ते वेळोवेळी इथे मुलांना देतात आणि मुलंही अत्यंत छान रीते अभिप्राय देतात। आणि असं असताना उद्या साहेबांचा, कॅप्टन साहेबांचा, आशिष दामले साहेबांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त उद्यापासून त्यांनी अक्षरशः लहान मुलांसाठी दूधही उपलब्ध केलेलं आहे। हे म्हणजे अत्यंत खरंच तुम्ही म्हणजे मुलांना शिकवण्याचंही काम करताय आणि तुम्ही मुलांना उपहारही देताय, म्हणजे हे अत्यंत समाजसेवेचा अत्यंत सुंदर असं काम आहे। आणि त्याबद्दल मी कॅप्टन आशिष दामले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो आणि तसेच आमचे लाडके अनिल मराठे साहेब यांचे आभार मानतो। धन्यवाद।
निश्चितच आपण पाहिलं तर पालक असतील, विद्यार्थी असेल, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुठे ना कुठे आपल्याला हसू पाहायला मिळतंय. आणि हे समाजाचं असलेलं प्रेम देखील कॅप्टन आशिष दामले बद्दल ते बोलताना या ठिकाणी पालक असतील किंवा विद्यार्थी असतील ते व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता, बदलापूर.